हेलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी। मार्गी यूपीएससी प्रीलिम 21 हे जी बीट सीरीज चालू केलेली आहे, या सीरीजमध्ये आज आपण सेंट्रल आशिया संदर्भातील आंतरराष्ट्रीय जे भारत आणि त्यांच्यासोबतचे असणारे संबंध असतील, करार असतील, किंवा तेथील एकंदरीत भूगोल, तिथले लेक, रिवर, माउंटेन सिस्टीम या सर्व बाबींचा आढावा आपण ह्या 21 बीटच्या सिरीजच्या माध्यमातून सेंट्रल आशिया त्याचबरोबर वेस्ट आशिया संदर्भात घेणार आहोत। तर आजची आपली पहिली बीट ही शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन संदर्भात आहे। या संस्थेला अलायन्स ऑफ ईस्ट किंवा शांघाई पॅक्ट असे देखील म्हटले जाते। तर सर्वसाधारणपणे या संघटनेच्या सदस्यांचा जर आपण विचार केला तर चायना, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इंडिया आणि पाकिस्तान या राष्ट्रांचा यामध्ये समावेश होतो। इंडिया आणि पाकिस्तान हे 2017 या संघटनेचे सदस्य झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सर्वसाधारणपणे जी SCO शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे, ती 2001 तिची स्थापना होऊन तिचं चार्टर SCO चार्टर हे 2002 आलं आणि ते फोर्समध्ये 2003 लागू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे सर्वसाधारण या शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या भाषा जर विचार करायला, ज्या ऑफिशियल लँग्वेजचा जर विचार केला तर ती आपल्याला रशियन आणि चायनीज असल्याचं पाहायला मिळते। या संघटनेचं सेक्रेटरिएट ही बीजिंग स्थित असल्याचं पाहायला मिळतं। तर रॅट्स रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर हे एक ह्या पद्धतीची रचना ही या करारातनं पुढं आल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची बीट आपली कनेक्ट सेंट्रल आशिया पॉलिसी, ही भारताचा सेंट्रल आशियामध्ये प्रेझेन्स वाढवण्यासाठी किंवा भारताचे तेथे परराष्ट्र संबंध प्रस्थापित करून ते वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगानं आलेली ही पॉलिसी आपल्याला पाहायला मिळते। तर यामध्ये प्रामुख्याने भर हा चार बाबींवर देण्यात आलेला आहे, त्यामध्ये कॉमर्स, कनेक्टिव्हिटी, कॉन्स्युलर आणि कम्युनिटी या चार बाबींना फोकस करून ही पॉलिसी कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं पावले उचलल्याचे आपल्याला पाहायला मिळते। युरोप आणि आशियामध्ये ॲसेस पॉईंट म्हणून या सेंट्रल आशियाकडे पाहिलं जातं, त्यामुळे सेंट्रल आपल्या आशिया आणि युरोपचा हा जो ॲसेस पॉईंट आहे त्यामुळे त्याच्याकडं त्या अनुषंगानं ही हे परराष्ट्र धोरणाला महत्त्वपूर्ण असा हा रिजन आहे। यामध्ये क्रूड ऑईल असेल, नॅचरल गॅस, कॉटन, गोल्ड, कॉपर, आयर्न, त्याचबरोबरने एनर्जी सिक्युरिटी म्हणजे युरेनियम आणि ऑइल गॅस यासाठी आपल्याला हा रिजन महत्त्वपूर्ण आहे। त्या अनुषंगानं या भागावर फोकस करण्याच्या अनुषंगानं भारतानं कनेक्ट सेंट्रल आशिया पॉलिसी ही कार्यान्वित केल्याची पाहायला मिळते। यामध्ये कझाकिस्तानसोबत आपले सिव्हिल न्यूक्लिअर डील हे साईन केलेलं आहे, म्हणजे सेंट्रल आशियातल्या कोणत्या राष्ट्राबरोबर भारताचे सिव्हिल न्यूक्लिअर डील आहे अशा आशयाचा प्रश्न आला तर आपल्याला कझाकिस्तान आलं पाहिजे, कारण जगातील एकंदरीत युरेनियम प्रोडक्शनचा जर विचार केला तर त्यामध्ये प्रथम क्रमांकावर आज कझाकिस्तान आहे। भले युरेनियमच्या साठ्यामध्ये ऑस्ट्रेलिया जरी प्रथम असला तरी प्रोडक्शनमध्ये आजच्या घडीला कझाकिस्तान आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्या अनुषंगाने ही आपली कनेक्ट सेंट्रल आशिया बीट होती। त्यानंतर आपली पुढची 3 बीट ही इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर संदर्भात आहे। इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर हा 12 सप्टेंबर 2000 सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी स्थापन करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये प्रामुख्याने इराण, रशिया आणि इंडिया हे 3 राष्ट्र प्रथमदर्शनी या करारासंदर्भात किंवा अशा पद्धतीचा इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर असावा असे विचारमंथन या राष्ट्रांनी केलं। साधारण 7200 एवढा प्रदीर्घ मार्ग असलेला हा नॉर्थ साऊथ कॉरिडॉर शिप, रेल आणि रोड या तिन्ही मल्टीमोडल प्रोजेक्ट टाईप हा करार आहे। यामध्ये हा जर इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर कार्यान्वित झाला तर भारताला रशियाला जाण्याचा जो 40 टाईम पिरियड एवढा डिस्टन्स पिरियड आहे तो कमी होऊन 20 येऊ शकतो। हापने आपण रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी पोहोचण्यासाठीचा पिरियड हा आपला या नॉर्थ साऊथ कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यानंतर वाचणार आहे। याने प्रथमदर्शनी जो आपला इंडियन ओशियन किंवा पर्शियन गल्फ आहे हे कॅस्पियन सी याला जोडण्याच्या अनुषंगानं यामध्ये तरतुदी आल्याचे पाहायला मिळते। यामध्ये शिप, रेल आणि रोडच्या माध्यमातून इंडियन ओशियन असेल किंवा पर्शियन गल्फ असेल हे कॅस्पियन सीला कशा पद्धतीने जोडता येईल या अनुषंगानं यामध्ये विचार करण्यात आल्याचं पाहायला मिळते। आजच्या घडीला अझरबैजान, आर्मेनिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्की, युक्रेन, बेलारस, ओमन, सिरिया आणि बल्गेरिया हे राष्ट्र या कॉरिडॉरच्या संबंधित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्या अनुषंगानं आणखी एक करार जो आपली 4 बीट आहे तो म्हणजे अशकाबाद ॲग्रीमेंट। अशकाबाद ॲग्रीमेंट हे
प्रथम युजबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, इराण, ओमान आणि कतार या राष्ट्रांनी 2011 साईन केलं होतं. पण यानंतर भारत या अशगाबाद ॲग्रीमेंटला 2018 साली जॉईन झाल्याचं पाहायला मिळतं. ह्या अशगाबाद ॲग्रीमेंटचं वैशिष्ट्य किंवा एम जर विचार करायला गेलं तर इस्टॅब्लिश इंटरनॅशनल मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट अँड ट्रान्झिट कॉरिडॉर बिटवीन सेंट्रल आशिया, पर्शियन गल्फ, जे पर्शियन गल्फ आणि सेंट्रल आशिया यांच्याशी इंटरनॅशनल मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट कसा करता येईल या अनुषंगानं करण्यात आलेला हा करार आहे किंवा हे ॲग्रीमेंट आहे. अशगाबाद ॲग्रीमेंट 2011 आलं, भारत ह्या ॲग्रीमेंटचा सदस्य हा 2018 झाल्याचं पाहायला मिळतं. तरी 2016 फोर्स झालेला हा करार यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रामुख्यानं इन्हान्स कनेक्टिव्हिटी विथिन युरोशियन रिजन, जे युरोशियन रिजन आहे त्या भागामध्ये कनेक्टिव्हिटी कशी वृद्धिंगत करता येईल हा विचार प्रथमदर्शनी ज्या कराराच्या मध्यवर्ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 5 बीट आपली ही इंडिया इराण संबंधांसंदर्भात आहे. जे आपलं इराणमधलं चाबहार पोर्ट आहे त्या पोर्ट संदर्भात आहे. तर हे चाबहार पोर्ट लोकेटेड गल्फ ऑफ ओमनमध्ये लोकेटेड असल्याचं पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी पाकिस्तानमधील ग्वादर पोर्ट जे चीन विकसित करत आहे त्यापासून 72 अंतरावर असलेलं हे चाबहार पोर्ट भारताच्या स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट अशा धोरणाचा भाग आहे. यामध्ये हे जे ओनली ओसेनिक पोर्ट इन इराण कन्सिस्ट ऑफ 2 सेपरेट पोर्ट, म्हणजे ओसेनिक पोर्ट आहे त्यामध्ये 2 सेपरेट पोर्ट असल्याचं पाहायला मिळतं. अशा पद्धतीचे आपल्याला नाव विचारतात की हे कशा संदर्भात आहे. मग ते 2 पोर्ट आहेत, शाहिद बेहस्ती आणि शाहिद कलंतारी. शाहिद बेहस्ती आणि शाहिद कलंतारी हे 2 पोर्ट कशा संदर्भात आहेत तर ते पोर्ट आपले चाबहार पोर्टच्या अनुषंगानं आलेले 2 नाव आहेत हे आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच पोर्टच्या धर्तीवर भारताने एक ट्रायपार्टाइट करार केलेला आहे, तो म्हणजे भारत, अफगाणिस्तान आणि इराण या पोर्टपासून अफगाणिस्तानपर्यंत जाण्याच्या अनुषंगानं जे रेल्वे लिंक आपल्याला विकसित करायची आहे, चाबहार पोर्ट टू जाहे दाम आणि तिथून पुढे झारंग या ठिकाणी आपल्याला जी ट्रान्सपोर्ट करायचं आहे पोर्ट आपल्या चाबहार पोर्टपासून जाहे डॅमपर्यंत रेल्वे रूट, त्यातून पुढं झारेन्स आणि अखेर काबूलपर्यंत अशा पद्धतीचा हा ट्रायपार्टाइट करार देखील झालेला आहे. त्यामुळे आपल्याला ही नावं लक्षात असणं गरजेचं आहे कारण आपल्याला मध्य आशियातली किंवा अशी चर्चेत असलेली नावं देऊन हे कोणत्या राष्ट्राशी संबंधित आहे कशाशी संबंधित अशा प्रश्नाचे आशयाचे प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर 6 आपली बीट आहे इंडिया सौदी अरेबिया संबंधांसंदर्भात. तर इंडिया सौदी अरेबिया संबंधचा अभ्यास करणं का गरजेचं आहे, अलीकडल्या काळात आपण त्यांच्याशी बऱ्याच प्रमाणात व्यापारी असतील किंवा संबंध वृद्धिगत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न चालू केले आहेत. सौदी अरेबियाचे संबंधचे आपले करार असतील किंवा तशा पद्धतीचे जे मेकॅनिझम आपण डेव्हलप केले आहेत त्यांच्याशी संबंध साधण्यासाठी त्यांचा देखील या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यातील इंडिया सौदी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिल, ही जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिल स्थापन करण्यात आली आहे तिचे हेड भारताच्या वतीनं भारताचे प्रधानमंत्री असणार आहेत तर सौदी अरेबियाच्या वतीनं क्राऊन प्रिन्स मोहम्मद हे असणार आहेत. त्यामुळे उच्चस्तरीय असे पदाधिकारी यामध्ये सामील असल्यामुळे राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राचे कार्यकारी प्रमुख हे त्यामध्ये हेड म्हणून भूमिका बजावत असल्याने स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिल ही आपल्याला महत्त्वपूर्ण ठरते. त्या अनुषंगानं आपल्याला ती भारत आणि सौदी अरेबिया यांच्या दरम्यान असल्याचं लक्षात घ्यावं लागेल. त्यानंतर अशा पद्धतीचा करार करणारे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप प्रस्थापित करणारे आपण कितवं राष्ट्र असू किंवा सौदी अरेबियासोबत अशा पद्धतीचा करार करणारा हा भारत हा चौथा देश आहे. यापूर्वी केवळ UK, फ्रान्स आणि चायना या 3 राष्ट्रांसोबतच त्यांनी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा करार केला आहे. त्यामुळे देखील आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्याची संभाव्यता वाढत असते. त्यानंतर फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह ही नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे. तर फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह यामध्ये ह्या इनिशिएटिव्हला दाओस ऑफ डेझर्ट असे देखील म्हटलं जातं. तर आपल्याला अशा आशयाचे प्रश्न 2019 परीक्षेत येऊन गेले की हा इनिशिएटिव्ह कोणत्या राष्ट्राच्या संदर्भात आहे किंवा अशा पद्धतीचा करार आपण कोणत्या राष्ट्राबरोबर केला आहे, सिंगल लाईनर क्वेश्चन होते. त्यामुळे फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह हा सौदी अरेबियाचा असून त्यालाच दाओस इन डेझर्ट असे देखील म्हणतात. ॲन्युअल इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातला हा फोरम आहे. त्यानंतर पुढची बातमी ह्याच संदर्भातली आपली इंडियन सौदी अरेबिया संबंधात जे आपण स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व करतो आहे पादूरमध्ये, म्हणजे आपल्या कर्नाटकातील पादूर या ठिकाणी, त्यासाठी देखील आपल्याला सौदी अरेबिया मदत करतो आहे.
अशा पद्धतीने एकंदरीतच सौदी अरेबियाच्या संबंधाचा विचार करता आपल्याला फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिल आणि त्यानंतर स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व उपादूर ह्या तीन बाबी माहिती करून घेणं किंवा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतरची आपली 7 नंबरची बीट ही ट्रान्सपोर्ट इंटरनॅशनॉक्स रुटीन म्हणजे TIR कन्व्हेन्शन संदर्भात आहे. ह्या TIR कन्व्हेन्शनमध्ये कस्टम कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स, इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स संदर्भातलं हे कस्टम कन्व्हेन्शन आहे. त्यामुळे TIR कन्व्हेन्शन हे कशा संदर्भात आहे किंवा याचा संबंध कशाशी येतो अशा आशयाचे प्रश्न देखील येण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे हे कन्व्हेन्शन माहिती असणं गरजेचं आहे. इट इज इंटरनॅशनल ट्रान्झिट सिस्टीम अंडर द ऑस्पाइस ऑफ युनायटेड नेशन इकॉनॉमिक कमिशन फॉर युरोप, जे संयुक्त राष्ट्राचं इकॉनॉमिक कमिशन फॉर युरोप आहे त्याच्या अंतर्गत ही विकसित करण्यात आलेली ट्रान्झिट सिस्टीम आहे. त्यामुळे भारत ह्या ट्रान्झिट सिस्टीमचा भाग होणार 71वा देश ठरला आहे. रॅटिफाय कन्व्हेन्शन 2017 म्हणजे 2017 भारताने हे TIR कन्व्हेन्शन रॅटिफाय केल्याचं पाहायला मिळतं. 76 सदस्य असलेल्या या कन्व्हेन्शनमध्ये भारत 71वा या भाग हा झालेला आहे. त्यानंतर आपली पुढचा 8 नंबरची बीट ही इंडिया सेंट्रल आशिया डायलॉग संदर्भात आहे. इंडिया सेंट्रल आशिया डायलॉग हा जे सेंट्रल आशियातील 5 देश आहे, कझाकिस्तान, युझबेकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान, तझाकिस्तान आणि आणि त्यामध्ये एक पुढचा म्हणजे अफगाणिस्तान यांचा समावेश असलेला हे सेंट्रल आशिया डायलॉग, इंडिया सेंट्रल आशिया डायलॉग हा सुषमा स्वराज यांच्या काळामध्ये कार्यरत झालेला हा डायलॉग आहे. या माध्यम पहिला डायलॉग हा समरकंदमध्ये पार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. रिपब्लिक ऑफ युझबेकिस्तानच्या भाग असलेल्या समरकंदमध्ये 2000 या अनुषंगाने डायलॉग सुरू झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. इंडिया प्रपोज सेटिंग इंडिया सेंट्रल आशिया डेव्हलपमेंट ग्रुप, म्हणजे भारताने जी पहिली इंडिया सेंट्रल आशिया डायलॉग झाला होता त्यामध्ये इंडिया सेंट्रल आशिया डेव्हलपमेंट ग्रुप हा विकसित करण्यासंदर्भातलं प्रपोजल मांडलेला पाहायला मिळतं. मग आपल्याला तशा आशयाचा प्रश्न भी विचारू शकतात की सेंट्रल आशिया डेव्हलपमेंटल ग्रुप हा कशाशी रिलेटेड आहे किंवा ते कोणी प्रपोज केला, तर तो भारताने प्रपोज केलेला भाग आहे इंडिया सेंट्रल आशिया डायलॉगचा. त्यानंतर जी दुसरी सेंट्रल इंडिया सेंट्रल आशिया डायलॉग जो दुसरा झाला होता तो 2020 व्हर्च्युअली झाल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये भारताने सेंट्रल आशिया बिझनेस कौन्सिल अशा आशयाची एक कौन्सिल विकसित करण्यासंदर्भातले पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांच्यातील ज्या की चेंबर ऑफ ज्या इंडस्ट्रीयलचे की चेंबर आहेत त्यांची त्यांचा सहभाग असलेली सेंट्रल आशिया बिझनेस कौन्सिल विकसित करण्यासंदर्भात देखील सुतोवाच केले आहे. त्यामुळे आपल्याला दोन बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इंडिया सेंट्रल आशिया डायलॉगमधील एक सेंट्रल आशिया डेव्हलपमेंटल ग्रुप आणि सेंट्रल आशिया बिझनेस कौन्सिल हे इंडिया सेंट्रल आशिया डायलॉगमधनं निर्माण झालेल्या बाबी आहेत. त्यानंतरनं पुढचा भाग म्हणजे गल्फ रिजन 9 नंबरची बीट. गल्फ रिजन म्हणजे गल्फमध्ये कोणत्या सदस्य राष्ट्र सहभागी होतात किंवा कोणत्या बाबी कोणत्या राष्ट्रांचा मिळून हे गल्फ रिजन तयार होतो ते एक पाहणं गरजेचं आहे. कारण गल्फ रिजन हा सतत चर्चेतला विषय असतो. त्यामध्ये बहारीन, इराण, इराक, कुवेत, ओमेन, कतार, सौदी अरेबिया, UAE या राष्ट्रांचा या 8 राष्ट्रांचा सहभाग असलेले हे गल्फ रिजन तयार होतो. त्या गल्फ रिजनमध्ये देखील बऱ्याच संघटना किंवा कौन्सिल कार्यरत आहे. मग त्यातील गल्फ कोऑपरेशन कौन्सिलचा जर विचार करायला गेलं तर त्यामध्ये UAE, बहारीन, सौदी अरेबिया, ओमान, कतार आणि कुवेत यांचा सहभाग हा गल्फ कोऑपरेशन कौन्सिलमध्ये आहे. तर ओपेक राष्ट्रांमध्ये जर गल्फ रिजनमधल्या राष्ट्रांचा विचार करा गेलं तर इराण, इराक, कुवेत आणि UAE या राष्ट्रांचा सहभाग होतो. आणि एकंदरीतच गल्फ कोऑपरेशन कौन्सिल आणि ओपेक यामध्ये दोन्हीकडं असलेल्या राष्ट्रांचा विचार करायला गेलं तर ते कुवेत आणि UAE हे गल्फ कोऑपरेशन कौन्सिलचेही सदस्य आहेत आणि ओपेक या संघटनेचे देखील सदस्य आहेत. त्यामुळे आपल्याला अशा आशयाचे प्रश्न देखील विचारून आलेले आहे की सदस्य राष्ट्र कोणत्या कॉमन व्यासपीठावर एकत्र येतात किंवा ते सदस्य आहेत. त्या अनुषंगानं असे बीट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. 10 नंबरचं आपली बीट ही भारताचे सेंट्रल आशियासोबतचे मिलिटरी एक्झरसाइज कोणकोणते आहेत किंवा कोणत्या राष्ट्राबरोबर कोणत्या नावाने आपण मिलिटरी एक्झरसाइज नेव्ही एक्झरसाइज किंवा एअर एक्झरसाइज करतो. तर यातील डेझर्ट फ्लॅग हा मिलिटरी एक्झरसाइज मल्टीपार्टी मिलिटरी एक्झरसाइज
UAE-चा आहे त्यामध्ये भारत फर्स्ट टाईम सहभागी झाला होता. म्हणजे डेझर्ट फ्लॅग माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर UAE-चा डेझर्ट ईगल, हा डेझर्ट ईगल हा एअरफोर्स संदर्भातला आहे. मग त्यामुळे डेझर्ट फ्लॅग असेल किंवा डेझर्ट ईगल असेल हे कोणत्या राष्ट्रासोबतचे भारताचे लष्करी सराव आहेत, तर ते UAE युनायटेड अरब अमिराती या राष्ट्रासोबतचे आहे. त्यानंतरनं प्रबळ दोस्ती हा कझाकिस्तान या राष्ट्रासोबतचा आपला लष्करी सराव आहे, प्रबळ दोस्ती. त्याचबरोबर कझाकिस्तानचा जर विचार करायला गेलं तर प्रबळ दोस्ती काझी इंट KZIND काझी इंड, म्हणजे इंडिया कझाकिस्तानचा KZ आणि इंडियाचा IND अशा पद्धतीचा एक शॉर्ट फॉर्म असलेला लष्करी सराव हा देखील आपला कझाकिस्तानसोबत आहे. म्हणजे काच इंड, त्याचबरोबर प्रबळ दोस्ती आणि खंजरू हे तिसरा, अशा पद्धतीचे तीन लष्करी सराव हे आपण कझाकिस्तानसोबत करत असल्याचं पाहायला मिळतं. काज इंड, प्रबळ दोस्ती आणि खंजरू हे आपले लष्करी सराव कझाकिस्तानबरोबर आहे. दस्तलिक हा आपला लष्करी युद्ध सराव हा युझबेकिस्तान या राष्ट्रासोबत असल्याचं पाहायला मिळतं, दस्तलिक. त्यानंतरनं अल नागह हा ओमेनसोबतचा आपला मिलिटरी एक्झरसाईज आहे, अल नागह. त्यामुळे ह्या सेंट्रल आशियातील अल नागह ओमानशी डेझर्ट ईगल किंवा डेझर्ट फ्लॅग UAE-सोबतचा, दस्तलिक युझबेकिस्तानशी, प्रबळ दोस्ती काज इंड आणि खारजरू हे कझाकिस्तान या राष्ट्रासोबतचे आपले असलेले लष्करी सराव आहे. त्यानंतरचा 11 नंबरची बीट आपली इस्रायल पॅलेस्टाईन वादासंदर्भात आहे. तर इस्रायल पॅलेस्टाईन वाद म्हणलं की जे काही की टर्म्स असतात त्या टर्म्स आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये सायकाज पैकॉट ॲग्रीमेंट जे 1917 झालं होतं, सेकंड पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांनी जो पॅलेस्टाईनचा भाग ऑटोमन साम्राज्याकडून मिळवला होता त्या भागात भागासंदर्भात असलेली ही टर्म सायकॉन पिकॉट ॲग्रीमेंट आहे. त्यामध्ये त्यांनी तो फ्रान्सकडून घेतला होता. तो सायकस पिकॉट ॲग्रीमेंट हे कशा संदर्भात आहे, तर ते आपले 1917 ओटमन साम्राज्यातून पॅलेस्टाईनचा काही भाग जो UK तत्कालीन ब्रिटिशांनी घेतला होता त्या संदर्भातलं हे ॲग्रीमेंट आहे. त्यानंतर बाल्फोर डिक्लेरेशन हे पॅलेस्टाईन मधून कम्युनिटीसाठी वेगळं राष्ट्र करण्याच्या अनुषंगानं आलेलं हे डिक्लेरेशन आहे. मग बाल्फोर डिक्लेरेशन असेल, पायकॉट ॲग्रीमेंट असेल, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 1967 सिक्स डे वॉर हे देखील इस्रायल आणि त्यांच्या नेबरिंग अरब कंट्रीमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं, त्याला सिक्स डे वॉर असं म्हटलं जातं. त्यानंतर योम कपूर वॉर हे 1973 घडलं, हे देखील इस्रायल पॅलेस्टाईन वादाच्या संदर्भातलं वॉर आहे. याच अनुषंगाने 1913 झालेला ओस्लो ॲकॉर्ड हा देखील लक्षात घेणं गरजेचं. आपल्याला प्रीच्या दृष्टीने अशा पद्धतीच्या केवळ वन लाईनर बीट विचारला जातं, कारण आपल्याला प्रश्न विचारून झाला होता की टू स्टेट ॲग्रीमेंट कोणा संदर्भात आहे. त्याच अनुषंगानं अरब इस्रायल संघर्षाच्या अनुषंगाने ज्या महत्त्वाचे बीट्स आहेत त्याचा आपण इथं आढावा घेतला. त्यातील बाल्फोर डिक्लेरेशन असेल, सिक्स डे वॉर असेल, योम कुपूर वॉर असेल, ओस्लो ॲकॉर्ड असेल, यांची माहिती या अनुषंगानं आपल्याला असणं गरजेचं आहे. पुढची आपली 12 नंबरची बीट इंडिया इस्रायल संबंधासंदर्भात आहेत. तर सर्वसाधारणपणे डिप्लोमॅटिक रिलेशन हे आपले 1992 सुमारास हे इस्रायलसोबत अधिकृत फुल डिप्लोमॅटिक रिलेशन प्रस्थापित झाल्याचं पाहायला मिळतं. तर सिप्रीच्या अहवालानुसार जर आपण विचार करायला गेलं तर 2014-19 काळात मोठ्या प्रमाणावर जी शस्त्रांची आयात आहे ते आपण इस्रायलकडून करण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने आपल्या लष्करीदृष्ट्या हा महत्त्वाचा असा देश आहे. याने आपल्याला 1962 चायनासोबत असेल, 65 आपल्या पाकिस्तानसोबतचं युद्ध असेल, त्यामध्ये M58 160mm यांसारखे जे क्षेपणास्त्र किंवा त्या अनुषंगानं जे साहित्य आवश्यक होतं आहे ते आपल्याला पुरवलं आहे. त्यानंतर 1998 न्यूक्लिअर टेस्ट झाल्यानंतर देखील भारतावर कसल्याही पद्धतीचं त्यांनी टीका त्या ठिकाणी केली नव्हती. त्यामुळे एकंदरीतच भारताला लष्करीदृष्ट्या अत्याधुनिक बनवण्याच्या दृष्टीने, गुप्तचर यंत्रणा प्रबळ करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा असा देश आहे. ह्यांच्याकडून आपण कोणतं शस्त्र आयात करतो आहे तर ते हर्मन्स 900 हिरॉन बराक हे सरफेस टू एअर मिसाईल आहे बराक. त्यानंतर स्पाईक 4th generation anti-tank missile आहे, ते देखील आपण
इस्रायल कोण आयात करतो, आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारून झाले की ते मिलिटरीचं जे क्षेपणास्त्र आहे ते आणि कोणत्या राष्ट्राकडून आयात केलं आहे, मग त्या अनुषंगानं स्पाईक असेल, बाराक असेल, फाल्कन असेल हे माहिती असणं गरजेचं आहे, ते आपण इस्रायलकडून घेत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर 13 नंबरची भेट ही सेंट्रल आशियातील ज्या वेगवेगळ्या स्ट्रीट आहेत ते कोणती स्ट्रीट कोणत्या दोन राष्ट्रांना किंवा कोणत्या दोन वॉटर बॉडीजला वेगळे करते किंवा त्यांच्या दरम्यान आहे हे आपण पाहणार आहोत. तर त्यातील बाब इल मंडेब ह्याचा जर विचार करायला गेला तर रेड सी आणि गल्फ ऑफ ॲडन यांना यांच्या दरम्यान असलेली बाब इल मंडेब आहे. येमेन आणि जैबुती या दोन राष्ट्रांना ती वेगळी करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतरची दुसरी आपली स्ट्रीट ही सेंट्रल आशिया किंवा वेस्ट आशियाच्या संबंधात असलेली होर्मुज आहे. ती होर्मुज गल्फ ऑफ पर्शिया आणि गल्फ ऑफ ओमन यांना वेगळे करत असल्याचे पाहायला मिळते. यामध्ये इराण आणि ओमन या दोन राष्ट्रांना वेगळं करण्याचं काम ही होर्मुज स्ट्रीट करत असल्याचे पाहायला मिळते. गल्फ ऑफ पर्शिया आणि गल्फ ऑफ ओमनच्या दरम्यान स्ट्रीट होर्मुज स्ट्रीट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बॉस्फोरस ही ब्लॅक सी आणि मार्मारा सी यांच्या दरम्यान आहे. देशाचा विचार करता ही तुर्कीच्या प्रदेशाच्या आसपास असलेले हे दोन ज्या वॉटर बॉडीज आहेत ब्लॅक सी आणि मरमरा सी त्यांना वेगळं करण्याचं काम ही बॉस्फोरस स्ट्रीट करते. त्यानंतरची डार्डानेलीज ही मरमरा सी आणि एजियन सी यांना वेगळी करणारी स्ट्रीट आहे. आणि 5व्या नंबरची कर्च ही ब्लॅक सी आणि सी ऑफ ॲझो या दोन वॉटर बॉडींना वेगळं करण्याचं काम क्रिमिया आणि रशिया या दोन राष्ट्रांच्या दरम्यान असलेली ही कर्च ही स्ट्रीट करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर वॉटर बॉडीजचा विचार करायला गेलं तर आपल्याला साधारणतः 2019ला प्रश्नच विचारून आला होता की कॅस्पियन सीच्या परिसरातील देश कोणते किंवा त्याला लागून असलेल्या देशांच्या सीमा कोणत्या. तर त्याच अनुषंगानं सेंट्रल आणि वेस्ट आशियाशी संबंधित असलेल्या वॉटर बॉडी त्यातील मग ब्लॅक सी, कॅस्पियन सी आणि रेड सी यांच्या संलग्न असलेल्या राष्ट्रांचा आपण आढावा घेणार आहोत. तर ही आपली 14 नंबरची बीट आहे. तर वॉटर बॉडीज अँड कंट्रीजचा विचार करता ब्लॅक सी च्या सभोवताली असलेली राष्ट्रांचा जर विचार केला तर तुर्की, युक्रेन, रशिया, रोमालिया, बल्गेरिया आणि जॉर्जिया ही राष्ट्र ब्लॅक सीला लागून असलेल्या राष्ट्रांच्या सीमा ह्या ब्लॅक सीच्या किनारी प्रदेशात आहेत. कॅस्पियन सीचा जर आपण विचार करायला गेलं रशिया, इराण, अझरबैजान, कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान ह्या राष्ट्रांच्या सीमा कॅस्पियन सीला भिडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. रेड सीचा जर आपण विचार करायला गेलं तर सौदी अरेबिया, येमेन, इजिप्त, सुदान, इरिट्री आणि जैबुती या राष्ट्रांना रेड सीच्या सीमा भिडलेल्या पाहायला मिळतात. यानंतर आपली 15 नंबरची बीट ही रिव्हर तिचा सोर्स आणि आउटफ्लो कुठे होते या अनुषंगानं आपल्याला ह्यावर्षीच्या 2020लाच प्रश्न विचारून झालेला आहे. टिग्रीस रिव्हर कोणत्या समुद्राला जाऊन मिळते त्या अनुषंगानं सेंट्रल आणि वेस्ट आशियातले ज्या रिव्हर आहेत कोणत्या रिव्हरचा सोर्स कुठे आहे आणि ती कोणत्या सागरास किंवा आउटफ्लो कुठे होते या अनुषंगानं आपण ही पाहणार आहोत. ही आपली 15 नंबरची बीट आहे. ओब रिव्हर ही अटलाई माउंटन रेंजमध्ये तिचा सोर्स असून ती गल्फ ऑफ ओबमध्ये आउटफ्लो आता असल्याची पाहायला मिळते. त्यानंतर लेना रिव्हरचा जर विचार करायला गेलं तर तिचा सोर्स हा लेक ऑफ बैकल असून आर्टिक ओशियनमध्ये ती आर्टिक ओशियनला जाऊन मिळत असल्याची पाहायला मिळते. त्यानंतर कोलिमा ही रिव्हर आहे ती कोलिमा रेंजमध्येच उगम पावून ईस्ट सायबेरिया सीमध्ये जाऊन मिळत असल्याचं पाहायला मिळते. त्यानंतर टिग्रीस जे ह्यावर्षीची आपली बीट होती टिग्रीस किंवा युफ्रेटस ही आरेमियन हायलँड या भागात उगम पावून पर्शियन गल्फला जाऊन मिळत असल्याचं पाहायला मिळते. त्यानंतर आमुदरिया आणि सिरदरिया या ज्या रिव्हर आहेत त्या पामीर माउंटन रांगांमध्ये उगम पावून आरल सीला जाऊन मिळत असल्याचे पाहायला मिळतात. त्यामुळे रिव्हर त्यांचे सोर्स आणि आउटफ्लो हे आपण या ठिकाणी पाहिले. अशाच पद्धतीने आपली 16 नंबरची बीट ही लेक संदर्भात आहे. संबंधित लेक हा कोणत्या राष्ट्रात आहे आणि त्या लेकचं वैशिष्ट्य काय. तर पहिलं आपल्याला ह्या अनुषंगानं 2018-19 मध्ये परीक्षेमध्ये देखील संबंधित लेक संदर्भात प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळे लेक त्यांची कंट्री किंवा त्याचं वैशिष्ट्य काय आहे त्या आरएलसीचं हा कमी होत चाल त्याचा एरिया कमी होत चाललेला आहे अशाच्या प्रश्नात आपल्याला स्टेटमेंट होतं. त्या अनुषंगानं देखील मग त्या संबंधित लेक कोणत्या राष्ट्रात आहे त्याचं वैशिष्ट्य काय ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. सर सेंट्रल आशिया किंवा एकंदरीत वेस्ट आशिया या भागातल्या लेकचा विचार करायला गेलं तर बैकल रिम बैकल लेकचा विचार करायला गेलं तर ते याब लॉंग ॲब्लोनोवी रेंज जी रशियात आहे त्या भागात आढळणारं हा ईस्टर्न सायबेरियातील
सायबेरियाचा भाग असलेला हा बैकल बैकल लेक आहे, हा रशियामध्ये आढळत असतो. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे डीपेस्ट कंटिनेंटल बॉडी ऑफ वॉटर ऑन द अर्थ, अर्थवरची डीपेस्ट कंटिनेंटल वॉटर बॉडी म्हणून देखील बायकल लेककडे पाहिलं जातं. त्यानंतर बालकाश लेक हे कझाकिस्तानमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. ह्या बालकाश रेंजच्या परिसरातच आपल्याला कोल बेसिन असल्याचं देखील पाहायला मिळतं. त्यानंतर आरल सी हा कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान यांच्या सीमावर्ती भागात असलेला सी आहे. आमूर आणि सिरदारिया ह्या रिवर ह्या सागरा ह्या आरल सीला जाऊन मिळत असल्याचं देखील आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आमूरदारिया आणि सूरदारिया आमूदारिया आणि सूरदारिया या नद्या सोर्स कुठं पावतात तर पामीर माउंटन रँगमध्ये, आणि त्यांचा आउटफ्लो हा आर एल सीमध्ये होत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा डेड सी आहे रिफ्ट व्हॅली, याला रिफ्ट व्हॅली लेक असं देखील म्हटलं जातं. वेस्ट बँक ऑफ जॉर्डन या भागामध्ये आपल्याला डेड सी असल्याचं पाहायला मिळतं. आसाद हा लेक सिरियामध्ये तर तुर्नूल हा लेक तुर्कीमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. अशा पद्धतीने आपण बायकल, बालकाश, आरल, डेड, आसाद आणि तुर्नूल या लेकची माहिती 16 नंबरची बीट म्हणून घेतली. 17 नंबरची बीट आपली ही आर्मेनिया आणि आझरबैजान कॉन्फ्लिक्ट संदर्भात आहे. हा जो कॉन्फ्लिक्ट चालू आहे तो प्रामुख्यानं नागोर्ना काराबुक या रिजन संदर्भातला हा वाद आहे. तर या रिजनचा विचार जर केला गेलं तर मेजॉरिटी पॉप्युलेशन ऑफ दिस रिजन आर्मेनियन ख्रिश्चन पॉप्युलेशन जरी असली नागोर्नो कराबुक या रिजनची मेजॉरिटी पॉप्युलेशन ही आर्मेनियन ख्रिश्चन बहुल जरी असली तरी या भागावर ताबा हा आझरबैजान या राष्ट्राचा असल्याला पाहायला मिळतं. आझरबैजान हे राष्ट्र मुस्लिम बहुल आहे, तर त्या राष्ट्राच्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्मेनियन ख्रिश्चन बहुल प्रदेश असल्यामुळे आर्मेनिया या भागावर दावा करत आहे. पण अधिकृतरित्या जर आजच्या वर्तमान घडीला विचार करायला लागला तर ते आझरबैजानचा भाग आहे. त्या अनुषंगानं हिस्ट्री आणि इथनिसिटी या दोन बाबी आधारित हा वाद मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. त्या अनुषंगानं आपल्याला कॅटलोनिया हा कोणत्या राष्ट्राचा भाग आहे अशा पद्धतीची प्रिलिमची बीट येऊन गेली. मग हा विवादास्पद भाग आहे म्हणलं की त्याचा रिजन कोणता आहे किंवा कोणत्या राष्ट्राशी संबंध आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगानं नागोर्नो आणि कराबुक या रिजनची माहिती ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे आर्मेनिया आणि आझरबैजान यांच्यातील हा विवादास्पद भाग असल्याचं पाहायला मिळतं. याच अनुषंगानं मिन्स्क ग्रुप हा देखील चर्चेत आला. हा मिन्स्क ग्रुप काय आहे? इट इज अ ओनली इंटरनॅशनल ॲग्री बॉडी टू मीडिएट निगोशिएशन फॉर पीसफुल रिझॉल्युशन ऑफ कॉन्फ्लिक्ट चेअर बाय फ्रान्स, रशिया आणि USA या यांनी चेअर केलेली ही हा मिन्स्क ग्रुप असून या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट एरिया आहे तेथील वाद मिटवण्याच्या दृष्टीनं जर मध्यस्थी करायची वेळ आली तर करण्याच्या अनुषंगानं आलेली ही बॉडी आहे. त्यानंतर 18 नंबरची बीट ही आपली अरब लीग संदर्भात आहे. अरब लीगचा जर आपण विचार करायला गेलं तर सर्वसाधारणपणे ह्या अरब लीग संस्थेमध्ये किंवा रिजनल ऑर्गनायझेशनमध्ये अरब कंट्रीचा समावेश होतो. त्यामध्ये नॉर्थ आफ्रिका, हॉर्न ऑफ आफ्रिका आणि अरेबिया या भागातील राष्ट्रांचा यामध्ये सहभाग आहे. एकोणीसशे पंचेचाळीसला कैरोमध्ये ही स्थापन झालेली बॉडी वर्तमान घडीला 6 मेंबर असलेली ही अरब लीग कार्यरत असल्याचं पाहायला मिळतं. 1945ची स्थापना, 6 मेंबर, नॉर्थ आफ्रिका, हॉर्न ऑफ आफ्रिका आणि अरेबिया या राष्ट्रांचा या प्रदेशातील राष्ट्रांचा सहभाग. तर ह्यांचं प्रमुख उद्दिष्ट काय, जे स्टेट आहेत त्यांचे जे सहभागी देश आहेत त्यामध्ये कोऑर्डिनेशन अँड कोलॅबोरेशन घडून कशा पद्धतीनं त्या राष्ट्रांची सोवर्निटी असेल ती टिकवण्याच्या दृष्टीनं किंवा अरब कंट्रीच्या अफेअर्स आणि इंटरेस्टमध्ये सार्वभौमत्व आपल्याला कसं राखता येईल या अनुषंगानं प्रयत्न करणं हे या अरब लीगचं वैशिष्ट्य आहे. स्टेट अँड कोऑर्डिनेट कोलॅबोरेशन बिटवीन देम टू सेफगार्ड देअर इंडिपेंडन्स अँड सोवर्निटी अँड कन्सिडर जनरल वे टू अफेअर्स अँड इंटरेस्ट ऑफ अरब लीग. अरब लीगच्या अफेअर्समध्ये एक प्रत्येकाचं सार्वभौमत्व राखून कशा पद्धतीनं कोऑर्डिनेशन करता येईल याचा विचार हे अरब लीग करत असल्याचं पाहायला मिळतं. या अनुषंगानं आपल्याला हॉर्न ऑफ आफ्रिका
मध्ये कोणते राष्ट्र सहभाग आहे, सोमालिया, जैबुती, इरिट्री, इथोपिया या राष्ट्रां हे देखील माहीत असणं गरजेचं आहे, कारण तशा अशाचे प्रश्न आपल्याला विचारून झालेले आहेत. त्यानंतर आपली 19 नंबरची बीट ही ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्ट अँड एक्सपोर्ट कंट्री या अनुषंगाने वर्तमान घडीला जे मोठ्या प्रमाणावर ऑइलच्या किमती त्या अनुषंगाने होणारं जागतिक राजकारण या अनुषंगाने या संघटनेची माहिती असणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे 13 ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीची असलेली ही संस्थेचं जर ओरिजिनली कोणते राष्ट्र सदस्य होते याचा विचार करायला गेलं तर इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला यांनी 1960 बगदाद कॉन्फरन्समध्ये या संघटनेची स्थापना केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री या संघटनेचं सेक्रेटरीत पातळीवर जर विचार करायला गेलं तर ही व्हिएन्ना ऑस्ट्रेलियामध्ये ओपेक राष्ट्रांचं सेक्रेटरीट कार्यालय कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मेंबर कंट्रीचा जर विचार करायला गेलं तर 13 ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीची असलेली बॉडीमध्ये अल्जेरिया, अँगोला, UAE, व्हेनेझुएला, सौदी अरेबिया, काँगो, लिबिया, नायजेरिया, कुवेत, इराण, इराक, लिबिया, इक्वेटोरियल गनी ह्या राष्ट्रांचा सहभाग असल्याचं पाहायला मिळतं. वर्तमान घडीला ओपेक प्लस ही एक संकल्पना चर्चेत आल्याची पाहायला मिळते. तर ज्या नॉन ओपेक ऑइल प्रोड्युसिंग कंट्री आहेत त्यांचा सहभाग असलेलं किंवा त्यांच्याशी संबंधित असलेलं हे नाव आहे. त्यानंतर याच अनुषंगाने 20 नंबरची आपली बीट ही आसियन प्रीमियम संदर्भात आहे. आसियन प्रीमियम हा इट इज अ एक्स्ट्रा चार्ज बिंग कलेक्टेड बाय ओपेक कंट्री फ्रॉम आसियन कंट्री व्हेन सेलिंग ऑइल. आसियन राष्ट्रांना ज्यावेळेस ऑइल निर्यात करायची वेळ असते त्यावेळेस ह्या ओपेक कंट्री अतिरिक्त किंवा एक्स्ट्रा चार्ज लावतात. त्या चार्जच्या अनुषंगाने आलेली ही आसियन प्रीमियम नावाची आपली 20 नंबरची बीट आहे. तर यामध्ये ह्या जे ह्या आसियन प्रीमियमचं रूट जर पाहिलं तर 1986 जी मार्केट ओरिएंटेड क्रूड प्राइसिंग हा फॉर्म्युला आला होता त्या अनुषंगाने आलेला हा आसियन प्रीमियम नावाची संकल्पना आहे. यामध्ये ऑइल प्रोड्युसिंग कंट्री ह्या जॉग्रफीनुसार त्यांच्या ऑइलच्या प्राईस ठरवत असतात. त्या अनुषंगानं आपल्याला ह्या वर्षी आलेली बीट ही वेस्ट एक्स्ट्रा इंटरमिडिएट ही कशा संदर्भात आहे तर ती US सोबतच्या मार्केटसोबत जे ऑइल प्राइसिंग मेकॅनिझम आहे या ओपेक कंट्रीचं त्या संदर्भात असलेली वेस्ट एक्स्ट्रा इंटरमिडिएट ही सम आहे. ब्रेंडचा विचार करायला गेलं तर लाईट स्वीट ऑइल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युरोपियन कंट्री, युरोपियन मार्केट संदर्भात ब्रेंड, US मार्केट संदर्भात वेस्ट एक्सा इंटरमिजिएट आणि आसियन मार्केट किंवा मिडल ईस्ट संदर्भात त्यांनी जे मेकॅनिझम डेव्हलप त्याला दुबई किंवा ओमान असं देखील म्हटलं जातं. मग आपल्याला ह्या टर्म्स आसियन प्रीमियम काय त्यातून काय गोष्टी घडत असतात हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपली 21 नंबरची बीट ही एकंदरीतच जे आपलं सेंट्रल किंवा वेस्ट आशिया असेल तिथील माउंटन रांगा आणि ते कोणत्या राष्ट्रात समाविष्ट आहे व ते कशा पद्धतीनं त्यांचे नॉमिनक्लेचर हे पाहणार आहोत. त्यातला हिंदूकुश पर्वत हा आपल्याला इराणमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. अलबुर्ज पर्वत हा देखील इराणचाच भाग आहे. सुलेमान पर्वतरांगा यामध्ये खैबर पास असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते. ते पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधनं जाणारी ही सुलेमान पर्वतरांगा आहे. सुलेमान पर्वतरांगच ज्यावेळेस साऊथला जाते त्यावेळेस तिला कीर्थाना असं देखील म्हटलं जातं. म्हणजे सुलेमान पर्वतरांगेचा दक्षिणेकडला जो विस्तार आहे किंवा दक्षिणेत गेल्यानंतर त्याला कीर्थाना असं म्हटलं जातं. आणि हा हेच कीर्थान रेंज ज्यावेळेस वेस्टवर्ड अरेबियन सी कोस्टकडे वळते त्याला माकरान असं म्हटलं जातं. म्हणजे सुलेमान दक्षिणेकडे गेल्यानंतर तिला कीर्थाना आणि हीच दक्षिणेकडून पुन्हा साऊथ वेस्टवर्ड तिने जो रांग जाते त्या रांगेला मकरण असे देखील म्हटलं जातं. ह्या सगळ्या बाबी आपल्याला मॅप असल्याशिवाय स्पष्टपणे कळणार नाही. त्यामुळे मॅपमध्ये त्या राष्ट्रामधनं जाणारी ही पर्वतरांग आणि तिचं नाव काय हे आपण पाहून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पोंटिक ही रांग तुर्कीमध्ये आहे. त्याचबरोबर तौरस ही देखील तुर्कीचा भाग असलेली माउंटन रेंज आहे. त्यामुळे त्या भागातनं जाणारे हे हिंदूकुश, अलबुर्ज, सुलेमान, कीर्थान, माकरन, झागरोस, पोंटिक आणि टाऊरस ह्या पर्वतरांगांची माहिती आपल्याला मॅपच्या माध्यमातून घेऊन हे लोकेशन त्यामध्ये करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला प्रश्न हे विचारले जातात ह्यावर्षी रिव्हर विचारून झालेले आहे. मग त्या अनुषंगानं त्या भागातील वॉटर बॉडीज, लेक, पर्वतरांगा ह्या सर्व बाबींची माहिती ही आपल्याला असणं गरजेचं आहे. या अनुषंगानं एकंदरीतच सेंट्रल आशिया असेल किंवा वेस्ट आशिया असेल तिथल्या राष्ट्रांशी भारताचे संबंध, त्यांच्याशी असलेले करार आणि त्याच्या संबंधित असलेले वेगवेगळ्या टर्म या धर्तीवर आपण या
व्हिडिओमध्ये माहिती घेतली. अशाच पद्धतीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेतच राहू. तुर्तास थांबूयात. धन्यवाद.